आता आपण लाईन प्रोटेक्शन मध्ये महत्वाचं प्रोटेक्शन जे आहे ते आपण बघूया, डिस्टन्स प्रोटेक्शन. तर आपल्या लाईनला जे काही मेन प्रोटेक्शन आहे हे मेन प्रोटेक्शन आपलं डिस्टन्स प्रोटेक्शन म्हणून आपण उपयोग करतो. आता ओव्हर करंट अर्थवर प्रोटेक्शन हे प्रोटेक्शन आणि डिस्टन्स प्रोटेक्शन हे दोन प्रोटेक्शन आपण जनरली लाईनला दिलेले आहे. ओके, तर डिस्टन्स प्रोटेक्शन याला म्हणतात मेन प्रोटेक्शन आणि ओव्हर करंट अर्थवर प्रोटेक्शन याला म्हणतात बॅकअप प्रोटेक्शन. असं का म्हटलेलं आहे? बॅकअप आणि मेन प्रोटेक्शन मध्ये काय फरक आहे? तर बेसिकली बॅकअप आणि मेन प्रोटेक्शन मध्ये फरक असा आहे का, मेन प्रोटेक्शन हे जे आहे यांनी पहिले ऑपरेट व्हायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी प्रोटेक्शन, द प्रोटेक्शन विच इज ऑपरेटिंग फर्स्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की ऑपरेटिंग फर्स्ट तर आहेच आहे पण तो नो डिले आहे, म्हणजे इन्स्टंटेनियस आहे. फॉल्ट आल्यानंतर इमिजिएटली तो ऑपरेट होईल, तर ते मेन प्रोटेक्शन. परंतु मेन प्रोटेक्शन जर फेल झालं, मेन प्रोटेक्शन जर फेल झालं तर त्याच्या पाठीमागे दुसरं प्रोटेक्शन मला पाहिजे आहे, ज्याला आपण म्हणतो की आजकाल प्लॅन ए प्लॅन बी. तर तसं प्रोटेक्शन ए आणि प्रोटेक्शन बी, तर प्लॅन बी मध्ये जे प्रोटेक्शन आहे ते सेकंडरी प्रोटेक्शन किंवा बॅकअप प्रोटेक्शन आहे, ओव्हर करंट अँड अर्थवर प्रोटेक्शन. जर समजा नाही आफ्टर सम टाइम डिले ओव्हर करंट अर्थवर प्रोटेक्शन ऑपरेट. ओव्हर करंट अर्थवर प्रोटेक्शनचे काही ड्रॉबॅक्स आहेत. एक, याचं टाइम कंडिशन जे आहे, रिले कोऑर्डिनेशन जे आहे, हे जसजशी सिस्टीमची व्याप्ती वाढत जाते, जसजशी नेटवर्क वाढत जातं, जसजसं नेटवर्क हे कॉम्प्लेक्स होत जातं, तसतसं याचं रिले कोऑर्डिनेशन करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक जातं. आणि एकदा प्रॉब्लेमॅटिक झालं की त्याची रिलायबिलिटी जी आहे ती कमी होऊन जाते, विश्वासार्हता जी आहे ती कमी होऊन जाते. ओव्हर करंट अर्थवर प्रोटेक्शन मध्ये काय आहे की जी काही ऑपरेटिंग क्वांटिटी आहे ती आहे करंट. मग फक्त करंट वाढला की आपण ते सगळं प्रोटेक्शन ऑपरेट करणार, म्हणजे एकच क्वांटिटी जी आहे ती डिसिजन घेणार. आणि बरेचदा केवळ ऑपरेटिंग क्वांटिटी करंट असल्यामुळे बरेचदा जे काही ऑपरेशन मला रिलायबल पाहिजे असतात त्या होत नाही, त्या होत नाही एकच क्वांटिटी असल्यामुळे. म्हणून आपण डिस्टन्स प्रोटेक्शन कडे आणि या डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये ज्या काही ऑपरेटिंग क्वांटिटी आहे त्याच्या ऑपरेटिंग क्वांटिटी जी आहे ते आहे. ओके, हा डिस्टन्स रिले काय करतो की डिस्टन्स रिले जे आहे हा डिस्टन्स रिले मध्ये इनपुट क्वांटिटी जी आहे, इनपुट जे दिलेलं आहे, इनपुट दिलेलं आहे व्ही आणि आय दिलेला आहे, आणि आउटपुट जो आहे तो काय मेजर करतो, तर व्ही बाय आय चा रेशियो इज इक्वल टू झेड मध्ये. तर डिस्टन्स रिले इज बेसिकली रिले वेअर की इनपुट क्वांटिटीज आर करंट अँड व्होल्टेज and it measures the ratio of voltage and current of the distance of the line in terms of the distance of the line. Munun yala mantar distance relay, yala mantar distance relay. Tar ata ya tikani yachi reliability je ahe hi reliability vadleli ahe. Reliability increases with the number of the operating quantity increases. Munun yase ek se bhale do don asltyamule yachi vyapti reliability je ahe हे विश्वासार्हता जी आहे डिस्टन्स रिलेची ही खूप जास्त आहे. आणि डिस्टन्स रिले बेसिकली हा व्ही बाय आय चा रेशिओ मोजतो. आता डिस्टन्स रिले काय आहे या संदर्भात तुम्हाला मी एक बेसिक कल्पना जी आहे ही बेसिक कल्पना तुम्हाला मी देतो आहे. माझं ए हे सबस्टेशन आहे, एक ए सबस्टेशन आहे आणि ए नंतर याला जोडलेलं हे बी सबस्टेशन आहे. ए आणि बी सबस्टेशन आहे, त्याच्यामध्ये ही माझी लाईन आहे. समजा ही जी लाईन आहे हे ए आणि बी मध्ये जोडणार लाईन आहे आणि मला या लाईनला प्रोटेक्शन द्यायचं आहे. या लाईनला मला काय करायचं आहे? डिस्टन्स प्रोटेक्शन द्यायचं आहे. आता या लाईनला मला डिस्टन्स प्रोटेक्शन द्यायचं असेल तर आता मी या लाईनला काय म्हणू? ए लाईन बिटवीन ए बी. मग या लाईनला मी म्हणतो प्रोटेक्टेड लाईन, ज्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे त्याचं नाव मी दिलं प्रोटेक्टेड लाईन आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे पी एल, प्रोटेक्टेड लाईन ए बी. याची लेंथ किती आहे? तर ए बी जी आहे ती 100 किलोमीटर, 100 किलोमीटरची लाईन आहे. आता या लाईनचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत, म्हणजे या लाईनचा रेजिस्टन्स किती आहे, या लाईनचा इम्पिडन्स किती आहे, या लाईनचा रिएक्टन्स किती आहे, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत, या लाईनची जाडी किती आहे, त्याच्यात स्ट्रँड किती आहे,
याच्यात एसी असेल तर कोणता, त्याचं काय आहे, हे सगळे स्पेसिफिकेशन आम्हाला आपल्या कंपनीकडनं किंवा मॅन्युफॅक्चरकडनं मिळत असतात. तर यातला एक महत्वाचा डेटा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या लाईनचा इम्पिडन्स, या लाईनचा इम्पिडन्स जो आहे हा झेड जो आहे, हा झेड जो आहे, हा झेड इज इक्वल टू 0.1 ohms per kilometer. म्हणजे एका किलोमीटरला 0.1 ohm इतका याचा इम्पिडन्स आहे. समजा हा डेटा मला आता इथं मिळालेला आहे. बरं, इम्पिडन्स काय म्हटलाय मी याला, व्ही बाय आय इज इक्वल टू झेड म्हटलाय मी. मी आर काय नाही म्हटलाय, प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर व्ही बाय आय इज इक्वल टू आर. परंतु एसी सिस्टीम ही प्युअरली रेजिस्टिव्ह राहण्याचे चान्सेस खूप कमी आहे. अल्टरनेटिंग करंट सिस्टीम असल्यामुळे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे पॅरामीटर आलेले आहे, आणि हे पॅरामीटर आल्यामुळे या आर सोबत हा एक्स आलेला आहे, आणि हा एक्स जो आहे याच्यामध्ये एक्स एल आणि एक्स ए दोन्ही आलेले आहे, हे दोन्ही आले आहे. त्याच्यामुळं मला आर आणि जे एक्स या दोघांचं जेव्हा मला क्वांटिटी दाखवायची आहे, तर ही क्वांटिटी ही आर नसून, केवळ आर नसून ती झेडच्या स्वरूपात आहे. ती झेडच्या स्वरूपात एसी सिस्टीम मध्ये इंडक्टन्सचा इफेक्ट असल्यामुळे आपण केवळ रेजिस्टन्स कन्सिडर न करता मला त्याचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स पण कन्सिडर करायचा आहे, आणि त्या कारणास्तव जी क्वांटिटी मेजर्ड केल्या जाते ती क्वांटिटी प्युअर रेजिस्टिव्ह नसून त्यामध्ये रिएक्टन्स पण कन्सिडर केलेला आहे, आणि म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे झेड. मग आता या डिस्टन्स रिली मध्ये मी तुम्हाला म्हटलं इनपुट क्वांटिटी काय आहे, तर इनपुट क्वांटिटी माझी व्होल्टेज आणि करंट आहे. तर आता मी एक रिले मी या ठिकाणी लावला, हा सिटी जो आहे सुद्धा हा रिले आहे, आलं का लक्षात, आणि या ठिकाणी मी पीटी लावलेली आहे, ही बस पीटी आहे. आता मी काय केलेलं आहे की याच जे काही व्होल्टेज आहे हे आहे व्होल्टेज व्ही, पीटी पासून घेतलेलं व्होल्टेज व्ही, आणि हा जो आहे हा आय, आणि हा जो आहे हा रिले जो आहे हा माझा झेड. हा जो आहे 21 डिस्टन्स रिले. आता या साईडला सुद्धा मला प्रोटेक्शन द्यायचं आहे, इथून पुन्हा आउटपुट द्यायला हा जो आहे हा आणि आय बी व्ही ए या ठिकाणी सुद्धा मी एक लिडी लावलेला आहे लिस्ट असले 20. याच्या पुढे एक लाईन दिलेली आहे सी, या लाईनची लेंथ आहे 60 किलोमीटर, पण डिले लागला आहे. नंतर पुन्हा इथून एक लाईन गेलेली आहे ही सबस्टेशनला, इथे पण एक डिले लागला आहे, इथे पण एक डिले लागला आहे. हे जे डिस्टन्स रिले आहे हे डिस्टन्स रिले बेसिकली आपले मो रिले वगैरे जे असतात त्या प्रकारचे असतात. आता क्वाड्रिलॅटरल रिले आले आहे, आता वेळ नसल्यामुळे खूप जास्त मी डिटेलमध्ये जाणार नाही. तर हे रिले बेसिकली जे आहे हे डायरेक्शनल रिले आहे, आणि याची डायरेक्शन जी आहे ते आर ऑलवेज लुकिंग टुवर्ड द लाईन. म्हणजे करंट फ्लोईंग आउट ऑफ बस, करंट फ्लोईंग टुवर्ड द लाईन. करंट हा जेव्हा या डायरेक्शनने फ्लो होतो त्याला फॉरवर्ड डायरेक्शन म्हणतात, करंट जेव्हा इकडे विरुद्ध दिशेने फ्लो होतो त्याला म्हणतात रिवर्स डायरेक्शन. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी आहे, पॉवर फ्लोची डायरेक्शन कशी आहे, याच्यावर याची डायरेक्शन अवलंबून आहे. याची फॉरवर्ड डायरेक्शन कोणती झाली, कोणत्याही रिले कसा बघेल तर तो आपल्या लाईनकडे बघत असतो. म्हणजे करंट इज फ्लोईंग अवे फ्रॉम द बस, करंट इज फ्लोईंग अवे फ्रॉम द बस. आता हे आपलं एक सिस्टीम आपण काढलेली आहे. या सिस्टीम मध्ये आता या ठिकाणी मी एक लोड कनेक्टेड आहे, हे जे आहे हे लोड कनेक्टेड आहे. लोड कनेक्टेड आहे. आता हे जे लोड आहे हे लोड समजा या ठिकाणी चाललेलं आहे, आय एल.
आणि इथे याला व्होल्टेज पण दिलेला आहे आणि हे जे आहे याचा झेड लो आता तुम्हाला सांगतो मी की जनरली जेव्हा हा ए पासून पॉवर सप्लाय चाललेला आहे आय एल हा जो लोड चाललेला आय एल आणि व्होल्टेज व्ही ए किंवा व्ही डी त्या ठिकाणी जे असत ते आता या ठिकाणी जे लोड चाललेला आहे तर हे जे लोड आहे तर या ठिकाणी हा जो रिले आता मोजणार ए एंडला जर मी बघितलं तर करंट चालला आय एल आणि व्होल्टेज दिलं आहे मी तर या ठिकाणी हा जो काही लोड बघणार आहे हा जो झेड बघणार आहे हा राहील झेड एल दॅट इज इक्वल टू आय एल डिवायडेड बाय व्ही सॉरी व्ही बाय आय व्ही बाय आय एल हे झालं लोड आता हे जे लोड आहे या लोडचं जे इम्पिडन्स आहे हे इम्पिडन्स जनरली 100 ओम्स 500 ओम्स 200 ओम्स 1000 ओम्स हे शेकडो ओम्स राहते जनरली लोड इम्पिडन्स हे 300, 400, 500, 1000 असं राहते लोड प्रमाणे लोड लोड वाढलं तर इम्पिडन्स कमी होतं पण एवढे कमी होत नाही ते जनरली शेकड्यामध्येच असतं म्हणजे लोड इम्पिडन्स हे जे आहे हे मेजर केलेलं जे आहे इट इज व्हेरी व्हेरी हाय 100 ओम्स 200 ओम 300 ओम 400 ओम याप्रमाणे आहे मग आता मी काय केलेलं आहे का या रेलला एक कंडिशन दिलेली आहे या रेलला मी काय दिलाय कंडिशन दिलेलं आहे याला म्हणतात झेड सेट याला काय म्हणतात झेड सेट झेड सेट दिलाय उदाहरणार्थ मी हा झेड सेट जो आहे उदाहरणार्थ हा जो आहे समजा 1 ओम घेतलेला आहे मी 1 ओम म्हणजे मी काय म्हटलेला आहे की झेड सेट 1 ओम जो आहे याच्यापेक्षा जर समजा याने कोणते कारणास्तव इम्पिडन्स जे आहे हे जर या सेट व्हॅल्यूपेक्षा कमी जर केलं मोजलं तर त्यांनी ट्रिपिंग ऍक्शन द्यावी त्यांनी काय करायचं ट्रिपिंग ऍक्शन द्यावी तेव्हा द्यावी तर झेड सेट जे आहे हे लेस दॅन 1 ओम असेल तेव्हा अशी मी कंडिशन टाकली आता या कंडिशन मध्ये लोडिंग नॉर्मल लोडला काय येईल नॉर्मल लोड मग नॉर्मल लोडला रिले ऑपरेट होईल का नॉर्मल लोडला रिले ऑपरेट होणार नाही बिकॉज मी जे सेटिंग दिलेलं आहे हे 8 ओमचं दिलं आहे आणि मेजर किती केलं 100, 200, 500, 1000 का असेल ते शेकड्यामध्ये मेजर केलंय म्हणजे हे जे काही लोड इम्पिडन्स आहे इट इज फार हाय दॅन द सेट व्हॅल्यू त्याच्यामुळं नॉर्मल लोडिंग कंडिशनला हा रिले ऑपरेट होत नाही डायरेक्शन ऑफ द करंट कशी आहे फॉरवर्ड आहे तरी पण रिले ऑपरेट होणार नाही कारण काय मेजर इम्पिडन्स जे आहे ऑफ द लोड हे जे आहे हे खूप जास्त असल्यामुळे रिले विल नॉट ऑपरेट परंतु आता समजा ही 100 किलोमीटरची लाईन आहे आणि या 100 किलोमीटरच्या लाईन मध्ये आता कंडिशन नंबर 2 मी आता कंडिशन नंबर 2 घेतली आहे कंडिशन नंबर 2 अशी आहे माझी की फॉल्ट ऑन लाईन ऍट 50 किलोमीटर फ्रॉम ए सबस्टेशन 50 किलोमीटरवर माझा फॉल्ट झाला म्हणजे समजा इथं या ठिकाणी हा 50 किलोमीटरवर फॉल्ट झाला मग आता फॉल्ट करंट कसा जाईल हा जो फॉल्ट करंट आहे असा जाईल मग या ठिकाणी सुद्धा हा फॉल्ट करंट असा जाईल बरोबर आहे म्हणजे हा झाला आय एफ ए हा झाला आय एफ बी दोन्ही फॉल्ट करंट फॉरवर्ड डायरेक्शनचे आहे ओके यानंतर आता व्होल्टेज जे आहे फॉल्ट झाल्यानंतर व्होल्टेजला काय होत असते कमी होतं व्होल्टेज काय होतं आपल्याला डिप दिसते आहे की नाही म्हणजेच काय होतं की जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा करंट वाढतो आणि व्होल्टेज कमी होते म्हणजे आता या रिलेने जर आपण एला जर विचार केला तर फॉल्ट करंट आय एफ ए चाललेला आहे आणि व्होल्टेज जे आहे या लोकेशन पर्यंत हे जे व्होल्टेज आहे या लोकेशन पर्यंत हे व्होल्टेज जे आहे हे कमी झालेलं आहे व्ही एफ सो नॉमिनल व्होल्टेज आता नाही आहे नॉर्मल व्होल्टेज व्ही ए नाही आहे मग आता या ठिकाणी जर ए ला जर मी विचार केला तर ए ला आता ही जी कंडिशन आहे व्ही एल आय एल या ठिकाणी आता कंडिशन बदलली तर या ठिकाणी कंडिशन आता अशी होईल झेड एफ फॉल्ट इम्पिडन्स इज इक्वल टू व्ही एफ डिवायडेड बाय आय एफ
व्ही एफ डिवाइडेड बाय आय एफ. आता लक्षात घ्या, हा फॉल्ट करंट चाललेला आहे व्ही एफ व्होल्टेज आणि करंट आय एफ चाललेला आहे. फॉल्ट फॉल्ट व्होल्टेज हे नॉमिनल पेक्षा कमी आहे आणि फॉल्ट करंट वाढलेला आहे. डेफिनेटली ही क्वांटिटी कमी झालेली आहे, हा रेशो कमी झालेला आहे. पण हा रेशो किती कमी झालेला आहे मला तर करंटही माहित नाही, मला तर व्होल्टेजही माहित नाही. मग हा रेशोचा अनुमान कसा लावायचा आपण? तर अनुमान लावताना आपल्याला काय करावं लागेल का, फॉल्ट लोकेशन. फॉल्ट लोकेशन किती आहे माझं? पन्नास किलोमीटरवर. फॉल्ट लोकेशन किती आहे? मग पन्नास किलोमीटरवर फॉल्ट आहे तर मग माझा या फॉल्ट लोकेशनचा इम्पिडन्स काय आहे, याचे माझ्या करंट आणि व्होल्टेज जरी नसेल तरी याचं मला कॅल्क्युलेशन करता येते. तर या ठिकाणी याचं इम्पिडन्स जे आहे झेड एफ इज इक्वल टू काय होईल? फॉल्ट लोकेशन 50 किलोमीटर, झेड एफ इज इक्वल टू 50 किलोमीटर गुणेला त्याचा इम्पिडन्स किती आहे? 0.1 ओम्स पर किलोमीटर. मग याचे उत्तर किती येते? 5 ओम्स. आता बघा काय, या फॉल्ट लोकेशनला याची सेट व्हॅल्यू मी 8 ठेवली आहे आणि ऍक्च्युअल आली की किती? 5 ओम्स. म्हणजे रिले काय होईल? ऑपरेट होईल. का होईल? कारण का डायरेक्शन सुद्धा मॅच झालेली आहे आणि तुमचं फॉल्ट इम्पिडन्स जे आहे हे सुद्धा सेट व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, हे सुद्धा सेट व्हॅल्यू पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे तुमचा हा जो डिस्टन्स रिले आहे हा आपला ऑपरेट होईल. बरोबर आहे? म्हणजे नॉर्मल लोडिंग कंडिशनला स्टेबल राहील, परंतु फॉल्ट कंडिशनला आणि त्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जर कमी असेल सेट व्हॅल्यू पेक्षा तर तो हा रिले ऑपरेट होईल. त्याचं प्रिन्सिपल. आता याच्यामध्ये आपण नुसतं आपण एकच कंडिशन दिलेली नाही आहे, या रिलेमध्ये आपण झोन सेटिंगच्या 2-3 कंडिशन टाकलेल्या आहे. तर दुसरी कंडिशन आता मी टाकू शकतो की याला म्हणतात रिच, याला म्हणतात रिच सेटिंग, झोन रिच सेटिंग्स, झोन रिच सेटिंग्स. एक झोन ऑन रिच, झोनल रिच जी आहे ती झोनल रिच इज इक्वल टू 80% ऑफ द लाईन प्रोटेक्टेड लाईन इंटू 0.1 ओम्स पर किलोमीटर. 0.1 ओम पर किलोमीटर. तो दिस कम्स आउट टू 80 किलोमीटर म्हणजे 0.8 × 100. प्रोटेक्टेड लाईन म्हणजे 100 आहे, ओके, गुणेला 0.1. सो इट इज इक्वल टू 8 ओम्स. हे माझे झाले झेड वन रिच, झोन वन, झोन वन ची रिच झाली. आणि झेड वन टी जो आहे जेव्हा फॉल्ट झोन वन मध्ये येतो त्यावेळेस झोन वन चा ऑपरेशन आहे हे आहे इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस राईट. नंतर दुसरा जो आहे झोन टू, झोन टू इज इक्वल टू 100% ऑफ प्रोटेक्टेड लाईन प्लस 50% ऑफ ऍडजेसंट, ऍडजेसंट म्हणजे शेजारची शॉर्टेस्ट जे काही छोटी लाईन आहे लाईन गुणेला 0.1 ओम्स पर किलोमीटर. म्हणजे आता 100% ऑफ प्रोटेक्टेड लाईन म्हणजे किती झालेली आहे? 100% प्रोटेक्टेड लाईन म्हणजे 100 किलोमीटर झाली. नंतर 50% ऑफ ऍडजेसंट शॉर्टेस्ट लाईन ही आहे 60 किलोमीटर, ही आहे 100 किलोमीटर. म्हणजे बीडी सेक्शन जो आहे हा ऍडजेसंट शॉर्टेस्ट लाईन आहे. मग बीडी सेक्शनचा 50% म्हणजे 30 किलोमीटर झालं. बरोबर आहे? मग आता हे काय होईल? 100 + 30 किलोमीटर गुणेला 0.1 इज इक्वल टू 130 × 0.1 म्हणजे 13 ओम्स. म्हणजे ही झाली माझी झोन टू ची रिच. आणि झोन टू चा जो टायमिंग आहे हा झेड टू टी इज इक्वल टू जनरली आपण 0.3 or 0.4 सेकंड घेतलेला आहे. म्हणजे जर फॉल्ट हा झोन टू मध्ये असेल तर झोन वन जर ऑपरेट झाला नाही तर झोन टू मध्ये तो 0.4 सेकंड किंवा 0.3 सेकंदानंतर बघेल. म्हणजेच काय की
झोन टू इज झोन वन इज बॅकअप टू झोन टू. जर झोन वन झोन टू मध्ये झाला नाही तर तो झोन वन मध्ये होईल. ओके सॉरी, हा जर झोन वन मध्ये झाला नाही तर झोन टू मध्ये होईल. म्हणजे झोन टू इज बॅकअप टू झोन वन. नंतर तिसरा जो आहे हा झोन थ्री. झोन थ्री इज इक्वल टू 100% ऑफ प्रोटेक्टेड लाईन. 100% ऑफ प्रोटेक्टेड लाईन प्लस 100% ऑफ ऍडजेसंट लॉंगेस्ट लाईन. ऍडजेसंट लॉंगेस्ट लाईन गुणिला 0.1 गुणिला 0.1 म्हणजे याचा अर्थ झाला की ही 100% म्हणजे 100 किलोमीटर प्लस लॉंगेस्ट लाईन बी डी सेक्शन आहे तर हे 100 आणि 100 200. ओके तुम्हाला याच्यावर ऍडिशनल मार्जिन द्यायचे असेल तर देता येते. तर या ठिकाणी कमीत कमी सेटिंग केलेला आहे तर झोन थ्री 100 म्हणजे 100 किलोमीटर प्लस 100 किलोमीटर गुणिला 0.1 इज इक्वल टू झोन थ्री इज इक्वल टू ते झालं 20 ओम्स. आणि ZTT जो आहे ZTT इज इक्वल टू 700 मिलीसेकंद म्हणजे 0.7 सेकंद. आणि एक रिव्हर्स झोन पण असतो का त्याचा टायमिंग जो रिव्हर्स फॉल झाला असेल या साईडला फॉल झाला असेल तर याला पण आपण दिला आहे त्याचा सेकंड जो आहे तो 1 सेकंद दिलेला आहे. बरोबर आहे. तर याप्रमाणे आपण हे सेटिंग केलेलं आहे. याप्रमाणे आपण सेटिंग केलेलं आहे. तर झोन वन झोन टू झोन थ्री रिच याप्रमाणे दिलेलं आहे. कोणाला काही प्रश्न विचारता अप टू दिस पॉइंट?